नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे दीपेश भोये। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचा आपला शेफ आहे आई। नमस्कार श्री स्वामी समर्थ। पुढे दिसत नाही। नमस्कार श्री स्वामी समर्थ। आता मी तुम्हाला कोथिंबीर वडी कशी बनवायची ती दाखवते। आता चला बघूया आपण। कोथिंबीर घेतली मी, अर्धी थोडी घेतली, एक मिरची घेतली हिरवी, आला लसणाची पेस्ट घेतली थोडीशी, थोडेसे आपले तिल घेतले, आंबट गोड चवीसाठी मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, याच्यात मी धना पावडर घेतलाय, थोडासा जिरा घेतलाय, थोडा गरम मसाला घेतलाय, थोडी हळद घेतली, चिमूटभर आपला हिंग, चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाणे भाजलेले थोडासा कूट केलाय त्याचा मी, आणि एक कप मी बेसन घेतलंय, कप नसेल तुम्ही वाटी घ्या, आणि छोटा एक तांदळाचं पीठ घेतलंय कप मी, थोडीशी साखर टाकली आणि थोडेसे काश्मीरी पावडर टाकेन मी। तर सुरुवात करते मी, याच्यात आपण कोथिंबीर टाकूया, मिरची, आला लसणाची पेस्ट, लेते मसाले टाकूया, तीळ, शेंगदाणे, थोडीशी साखर, तुम्हाला जेवढा तिखट पाहिजे असेल तेवढा तुम्ही मसाला घ्या किंवा मिरची पावडर घ्या। त्याच्यात लिंबू पिळतोय, पीठ टाकतोय, हा एक पीठ टाकतोय आणि मिक्स करायचा, आणि सर्व मिक्स करून घ्यायचा, नंतरच आपला पाणी घ्यायचं थोडं थोडं करून, एकदाच नाही टाकायचा, थोडंसं पाणी टाकते मी। बघा अर्धा पण एक ग्लास गेला आपला, थोडासाच गेलाय पाणी, पीठ झालंय मिक्स करून, म्हणजे आपण भजीला जसं पीठ करतो, हा एकदम पण नाही पातळ करायचं, बघा एकदम पण नाही पातळ करायचं, आणि कोथिंबीर भरपूर घ्या, कारण कोथिंबीरची वडी आहे ती, पण भरपूर घ्या कोथिंबीर। लाडू वाफवायची मी सालन घेतली, त्याला थोडं तेल लावूया, तेल चिपकायला नको आपली वडी म्हणून तेल लावून घ्यायचं आहे। आणि मग बाय चान्स ही चालन कोणाकडे नसेल तर त्यांना ऑप्शन काय आहे? त्यांना ऑप्शन चालनच नाही तर मग ताड घ्यायचा, त्याला तेल लावायचं आणि वडी आपली जाड थापायची। कोण गोल करतात मी चौकोनी करते, जाड जाड थापून घ्यायचे वडी, घेतलाय मी तो गरम झाला ना काही चालन, आपण याच्यावर ठेवायची आणि मध्यम गॅसवर 15 ते 20 मिनिट आपण वाफ काढायची। आपलं पाणी गरम झालंय, आता गॅस आपण मीडियम करूया आणि ही चालन वाफवून ठेवूया, 15 ते 20 मिनिट आपण वाफ काढूया। 15 मिनिटं झालेली आहेत, आता आपण बघूया काढून शिजलाय का नाही ते। आपण सुरी टाकून बघूया, बघा एकदम क्लीन येत आहे, म्हणजे आपली झाली कोथिंबीर वडी। आता ही आपण थोडी गार करायची, नंतर मी तुम्हाला फ्राय करून दाखवते। ही वडी थंड झालेली आहे, आता मी सुरीला तेल लावून घेतलंय, असे चौकोनी तुकडे केलेले आहेत मी, बऱ्यापैकी गरम झालंय, आता जरा मी गॅस कमी करते आणि एक एक अशी सोडते। बघूया आपण, 2 मिनिटं झाली आहेत, बघा एका बाजूने मस्त असं लगालेलं आहे, आणि अशाच वाफेवरच्या खाल्ल्यात तरी मस्त लागतात। या अशा 8-10 दिवस फ्रीज मध्ये ठेवा तुम्ही। मी आता फास्ट गॅस केलेला आहे,
आता आपल्या 2 मिनिटात वड्या तयार होते. कलर बघा मस्त आलाय. तर ही कोथिंबीर वडी तुम्ही टोमॅटोच्या केचप सोबत पण खाऊ शकता आणि अशी पण खाऊ शकता. विदाउट फ्राय करून पण खाऊ शकता. जशा आपण वाफवतो तशा थोड्याशा थंड करायच्या, मग तुम्ही खाली तरी चालेल. सो कशी वाटली व्हिडिओ? कोथिंबीर वडी खायला या, एकदम क्रिस्पी झाली आहे बघू शकता तुम्ही. नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. अजून कुठल्या रेसिपी तुमच्या डोक्यात असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. तशा त्या कमेंटवर मी व्हिडिओ लगेच तयार करतो. सो बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.